रत्नागिरी जिल्ह्यामधल्या गणपतीपुळे इथल्या बाप्पाच्या मंदिराला दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गणपतीचा गाभारा देखील विविध फुलांनी सजवण्यात आलाय. आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी. 2 वर्षांनंतर निर्बंध मुक्त दिवाळी आणि त्याचा उत्साह आता प्रत्येकामध्ये आहे आणि अर्थातच देवस्थानांना कोकणातल्या देवस्थानांकडे देखील याचा ओघ सध्या वाढलेला आहे. गणपतीपुळ्यात आहे, गणपतीपुळ्यात ही आकर्षक विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. साधारण सलग 3 दिवस सुट्टे आहेत आणि परिणामी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले भाविक देखील सध्या बाप्पाच्या चरणी येत आहेत. आत्ता गणपतीपुळ्यामध्ये प्रचंड गर्दी देखील आहे. आत्ता आरती झालेली आहे, आरती झाल्यानंतर एकंदरीत भक्ती नामाचा जागर झाला आणि इथे काही भाविक आहेत त्यांच्याशी मी बोलतोय. सलग 3 दिवस सुट्टी सणवार आहे पण गणपतीपुळ्यात. गणपतीपुळे हे फेमसच आहे पर्यटन स्थळ. सो आम्ही सुट्टी आहे सो गणपतीपुळ्याला सगळेजण दर्शनासाठी पुण्याहून आलेलो आहोत. काही काही जण मुंबईवरनं आलेले आहेत. सगळेजण गणपतीच्या दर्शनासाठी सुट्टी एन्जॉय करायला आलेले आहेत. रिटर्न प्रवास कसा असणार, अनुभव कसा होता गणपतीपुळ्यातला? म्हणजे सुंदर, अप्रतिम, म्हणजे एका वाक्यात नाही देऊ शकत एवढा सुंदर, म्हणजे छान दर्शन झालं. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. तर एकंदरीत मुंबई, पुणे किंवा राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक आलेले आहेत आणि गाभाऱ्याला देखील आकर्षक अशी जी सजावट आहे ती करण्यात आलेली आहे आणि मंदिराला विद्युत रोषणाई देखील केलेली आहे. त्यामुळं अगदी इथं वातावरण जे आहे ते प्रसन्न असंच आहे. कॅमेरामॅन शुभम राऊतसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.